आपले वी स्कूलमध्ये स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापनाचा अभ्यास करणार आहोत. पर्यावरणाचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेत केला आहे. पर्यावरणामधील परिसंस्था याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यामधील होणारी आंतरक्रिया या सगळ्यांचा अभ्यास एकत्र मिळून परिसंस्था तयार होते. जैविक घटक म्हणजे वनस्पती व प्राणी यांचा समावेश जैविक घटकात होतो आणि अजैविक घटकांमध्ये हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश याचा समावेश होतो. परिसंस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला अनेक घटक असतात आणि ते सर्वच घटक महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्या उपयुक्त असतात. वनस्पतींना खाणारे शेळ्या, मेंढ्या हे शाकाहारी प्राणी देखील महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढू नये म्हणून त्यांना खाणारे वाहक सिंह हे हिंस्र पशुदेखील महत्त्वाचे असतात. त्यानंतर आपल्या आजूबाजूला जर एखादा सजीव मृत पावला तर त्याचे विघटन करणारे जीवजंतू आळ्या हे घटक देखील महत्त्वाचे असतात, कारण ते घटक निसर्गामध्ये सफाईचे काम करतात आणि म्हणून त्यांना सफाई कामगार असे म्हणतात. आपल्या परिसंस्थेमध्ये अनेक अन्न साखळ्या आहे आणि त्या अनेक अन्न साखळ्या विविध पोषक पातळ्यांच्या साह्याने तयार झालेल्या आहेत. आता आपण बघू अन्नसाखळीमधील पोषक पातळ्या. अन्नसाखळीमधील पोषक पातळ्यांमध्ये आपल्याला उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि विघटक अभ्यासायचे आहे. ते आपण एका अन्नसाखळीद्वारे पाहू. अन्नसाखळीमध्ये पहिला घटक आहे वनस्पती. ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. वनस्पतींना खाणारा जो हा नागतोडा आहे हा प्राथमिक भक्षक आहे. नागतोड्याला खाणारा हा जो बेडूक आहे तो द्वितीय भक्षक आहे. बेडकाला खाणारा साप हा तृतीय भक्षक आहे आणि सापाला खाणारा गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. अन्नसाखळीतील कुठलाही जर प्राणी किंवा वनस्पती जर मृत पावले तर हे विघटक त्याचे विघटन करतात, म्हणजेच अन्नसाखळीतील हे एकूण सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की निसर्गामध्ये प्रत्येक सजीव हा दुसऱ्याच्या जगण्यासाठी असतो आणि याच तत्वावर सगळ्या अन्नसाखळ्या असतात. मग अन्नसाखळीतील ज्या विविध पोषक पातळ्या आहेत त्यामधील परिसंस्थेमध्ये ज्या जैविक आणि अजैविक घटक आहे त्याचे आता आपण वर्गीकरण अभ्यासू. परिसंस्थेतील जे घटकांचे जे वर्गीकरण आहे, परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकांमधून बनलेली आहे. त्यातून आपण पहिल्यांदा बघू अजैविक घटक. अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक आणि रासायनिक घटक आहेत. त्यामध्ये भौतिक घटकांमध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश याचा समावेश होतो आणि रासायनिक घटकांमध्ये पोषक द्रव्ये, क्षारता आणि सामू याचा समावेश होतो. या पोषक द्रव्ये क्षारतामध्ये परत 2 उपघटक आहेत, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. आपण पहिले बघू असेंद्रिय पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, असेंद्रिय पदार्थांमध्ये आपल्या आजूबाजूला असलेले हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, पोटॅशियम हे उपघटक आहेत आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ आहे. अशा प्रकारे आपण परिसंस्थेतील अजैविक घटकांचे वर्गीकरण बघितले. आता आपण बघू जैविक घटकांचे वर्गीकरण. जैविक घटकांमध्ये 2 उपघटक आहे, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी म्हणजे ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामध्ये उत्पादकामध्ये वनस्पती. आपण आत्ताच अन्नसाखळीमध्ये बघितलं की वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर आपण बघू परपोषीमधले घटक. परपोषीमधला पहिला घटक आहे भक्षक. त्यामध्ये आहे प्राणी आणि आपण बघितलेले प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक या सर्व पातळ्यांचा समावेश प्राणी या गटात आहे. त्यानंतर परपोषीमधला जो दुसरा घटक आहे तो आहे विघटक. विघटक म्हणजे विघटन करणारे जीवाणू, सूक्ष्मजीव. अशा प्रकारे आपण परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकांचे वर्गीकरण अभ्यासले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जे परिसंस्थेतील अन्नसाखळ्या आहेत त्या अन्नसाखळ्या ह्या एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या अन्नसाखळ्यामधील जर एखाद्या घटकाची संख्या कमी जास्त झाली तर त्याचा परिणाम काय होतो हे आपण एका उदाहरणाद्वारे बघू. तर दक्षिण भारतामध्ये भातशेती केली जाते. मग त्या भातशेतीवर अवलंबून असणारे नागतोड्यांची संख्या तिथे मोठ्या प्रमाणात आहे. नागतोड्यांना खाणारे बेडूकही मोठ्या प्रमाणात आहे. बेडकांना खाणारे सापही मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारे तिथल्या अन्नसाखळीतील सगळेच घटक एकमेकांवर अवलंबून आहे. पण जर असे झाले तर की बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर, मित्रांनो आपण थोडासा विचार करू, जर बेडकांची संख्या कमी झाली तर अन्नसाखळीतील कोणत्या घटकांवर त्याचा परिणाम होतो? तर नागतोड जो आहे त्या नागतोड्यांची संख्या अचानक वाढेल आणि अचानक नागतोड्यांची संख्या वाढली तर भातशेतीचं पूर्ण नुकसान होईल.
आणि बेडकांची संख्या कमी झाली तर सापांना पुरेसे खाद्य मिळणार नाही, त्यामुळे सापांची संख्या कमी होईल. म्हणजेच एक घटक जर परिसंस्थेत अन्न साखळीतील कमी जास्त झाला तर त्याचा परिणाम पूर्ण अन्न साखळीवर होतो, म्हणजेच अन्न साखळी विस्कळीत होते, परिणामी परिसंस्था असमतोल निर्माण होतो. अशा प्रकारे आज आपण परिसंस्थेचे वर्गीकरण अभ्यासले आहे.